कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मागच्या 8 दिवसांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी एकूण 445 नमुने तपासण्यात आले होते. यामध्ये 327 नमुने हे निगेटिव्ह तर 83 जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झालाय. यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 94 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतरची 83 ही सर्वाधिक संख्या नोंदवण्यात आली आहे. मागील आठवड्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ही 94 झाली होती. त्यानंतर संख्या नियंत्रणात येत येत कमी देखील झाली होती. अगदी 30 ते 40 वर आली होती. मात्र शनिवारी कोरोनाच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ही 1252 झाली आहे. तर दुसरीकडे 19 रुग्ण हे बरे होऊन घरी देखील परतले आहे. 672 रुग्ण बरे झाले आहेत तर 513 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुदखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 65 वर्षीय महिलेचा 24 जुलै रोजी मृत्यू झाला. तसेच 25 जुलै रोजी नांदेड येथील खाजा कॉलनी येथील 50 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. नांदेडहून नरेश दंडावते, MCN News, नांदेड.